आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जे वाईट वागलोय ना त्या सगळ्याचेच परिणाम आहेत. पण आता गौतम सरांचा माझ्यावर विश्वास नाही हे एक वेळ मी समजू शकतो. पण जर तू काय केलंयस, तू कुठे एवढं वाईट वागलीस, तुझ्याशी काय एवढे विक्षिप्त वागतायत ते? कारण ते अजून मला त्यांची मुलगीच मानत नाही. मी मान्य करते या मधल्या काळात त्यांनी भरभरून प्रेम दिलं मला, पण ते फक्त या बाळामुळे त्यांनी माझा स्वीकार केला. कदाचित उद्या बाळ जन्माला आल्यानंतर ते मला घराबाहेर सुद्धा हकलतील. मला असं वाटलं होतं की मी प्रायश्चित्त केलं, आपण सगळे ते लग्नाचे विधी केले, त्यानंतर सगळं सुरळीत होईल. पण सरांनी त्या सगळ्याला सुद्धा नावं ठेवली. म्हणे की नाटक आहेत ही सगळी. काय गरज होती त्यांना आता परत कुसपट काढायची? सरांच्या मनात काय सुरू असतं ना ते मला खरंच कळत नाही. मला मान्य आहे की मध्ये मी खूप भरकटलो होतो, खूप गलिच्छ गोष्टी केल्या, पण मला जाणीव झाली ना त्याची. त्यांनी सुद्धा तुला आता स्वीकारलं होतं, मग परत आधी सारखं वागायची काय गरज? मला म्हणे की मी बाळाला सांभाळू शकत नाही, मला काही किंमत नाही. मग तू लहान असताना तुला सोडून आले होते तेव्हा काय? ती स्वार्थी वागणे. त्यांना हे मान्यच नाहीये की हे बाळ आपलं बाळ आहे. ते फक्त त्यांची शुभी या जगात याची वाट बघतायत. मी जन्माला आले तेव्हा आई माझ्यापासून दुरावली. आता माझं बाळ जन्माला आल्यानंतर त्याची आई त्याच्यापासून दूर होईल. या बाळाचा विचार कोणीच करत नाहीये. हे बाळ त्याच्या आईशिवाय कसं जगू शकेल? मला माझं बाळ कोणालाच द्यायचं नाहीये. युवराज, मला खरंच खूप भीती वाटतीये. बाबा माझ्या बाळाला माझ्यापासून लांब करतील रे. तू घाबरू नकोस, मी आहे सोबत. गेले 8 महिने खूप वाईट वागलोय मी तुझ्याशी, पण आता नाही. तू आणि हे बाळ, आपलं बाळ, ही आता माझी जबाबदारी आहे. हे बघ, आपण इथे थांबायला नको, आपण हे घर सोडून जाऊया. हो तर माझ्या घरी जाऊन राहू किंवा बाहेर इतर कुठेही राहू, पण इथे नको. अर्पिता, हे बघ, आपण इथे थांबलो ना तर गौतम सर काही करतील आणि हे बाळ आपल्याकडून हिसकावून घेतील. आपण इथे खरंच नको थांबायला. काय झालंय का या लोकांना? माझं म्हणणं पटत का नाही यांना? आई काही बोलत नाही, पण तिच्या नजरेत हेच दिसत. पिऊ तर काय बोलूनच दाखवते. हो, म्हणजे मी आल्यापासून बघते की तुझ्या घरात तुझ्या बाजूने कोणीच नाही. माझ्या बाजूनीचा प्रश्न नाही, मी काही चुकीचं बोलतोय का? ह्या गोष्टीवरून मलाच ऐकवतात. अरे, दिसतंय ना धडधडीत समोर स्पष्ट की त्या दोघांची नाही अजून तयारी ही जबाबदारी पेलण्याची. त्यांची कुवत नाहीये. बाळ जन्माला येण्याआधी एवढा हलगर्जीपणा करतायत, मग बाळ जन्माला आल्यानंतर काय अचानक मॅच्युरिटीची शिंग फुटणार आहे त्यांना? हो ना, आपण तू जरा शांत हो, बस बघू. हे बघ, तू जे करतोयस ना ते योग्यच आहे. तू फक्त तुझ्या डिसिजन वर ठाम राहा. शुभदाचा सुखरूप जन्म आणि त्यानंतर तिची कस्टडी तुलाच कशी मिळेल ह्याच्यासाठी आपण काहीतरी मार्ग शोधू. मला थोडा विचार करू दे. एक तर नक्की की युवराजला ते बाळ नको होत. अर्पिताला त्या बाळाबद्दल काय फिलिंग आहेत मला खरंच कळत नाही. तरीही ती हो म्हणत नाही, त्यामुळे असं काहीतरी करायला हवं
की ज्याने अर्पिता स्वतःहून होमल मम्मी पण आम्ही तिथे आलेलं चालणार आहे का पप्पांना? हो ठीक आहे, आम्ही काही वेळात निघतो. चल बाय. बाबा जे काही वागतोय त्यामुळे काय करायचं हेच मला कळत नाहीये. तुम्ही काय करायचं ठरवलं? येऊ आम्ही शिवराजच्या घरी जातो. खर तर बाळाचा जन्म होईल तेव्हा आपण सगळे एकत्र असायला हवं हेच वाटत होतो मला, पण आता शक्य नाहीये. आता एक क्षण सुद्धा इथे थांबणं खूप कठीण आहे ग. मला मला खरंच खूप भीती वाटतेय. आम्ही आत्ता लगेच निघतो. ठीक आहे, मी नाही थांबवणार तुम्हाला, कारण खरंच सॉरी, मी तुम्हाला नाही मदत करू शकले. मी बाबाला नाही कन्व्हिन्स करू शकत आहे. सॉरी. तू बस तू काही नको करूस, मी तुम्हाला मदत करते बॅग भरण्यासाठी. आजीला जर कळलं आम्ही घर सोडून जातोय तर तिला खूप वाईट वाटेल. ती जाऊन नाही देणार आपल्याला. नाही नाही बघा, तुम्ही काळजी करू नका, मी समजावते आजीला. तसंही बाबाचा निर्णय तिला पटलेला नाहीये. एक मिनिट. किचन मध्ये काहीतरी करते, तेवढ्यात जाऊया. चला चला. काय पळून जात आहे? आणि तुझी मदत यांना का तू? बाबा आज चल. बाबा बाबा ऐक ना माझं. बाबा प्लीज त्यांना जाऊ दे. बाबा प्लीज, बाबा प्लीज ऐक ना. पियू प्लीज, पियू बस. सकाळी सांगितलं होतं ना नीट या सगळ्याच्या मध्ये पडायचं नाहीस तू म्हणून. बस काय रे असे रात्रीच्या अंधारात लपत छपत घरातून पळून चालला होता? का रे बाबा, असं काही घडलंय का की तुम्हाला पळून जायची गरज वाटते? काही लपवतोयस का रे तू माझ्यापासून आमच्यापासून? हा काही लपवतोय का आमच्यापासून? युवराज, मी रागीट आहे, इम्पल्सिव्ह आहे, मूर्ख नाहीये. त्या दिवशी हिला
हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं, तिला त्रास झाला म्हणून. तेव्हा रादर त्या रात्री तुमच्या खोलीत तुम्ही दोघच होता बरोबर? बर, ते सगळं व्हायच्या आधी ही घरचं जेवली, मग हिने औषधं घेतली, मग ही जाऊन झोपली. आणि मग मध्येच हिला कधीतरी ठसका लागला म्हणून ही उठून पाणी पिली. ते पाणी तिला कोणी दिलं हे तिला आठवत नाहीये, हे सगळं तू स्वतः आम्हाला सांगितलं होतंस हॉस्पिटलमध्ये. जेवलो तो आम्ही सगळी तेच होतो. ती औषधही काही विषारी असतील असं वाटत नाही मला, कारण बरेच दिवस ही औषधं घेतेय. कमी जास्त प्रमाणात का होईना, पण घेतेय. तेव्हा काही त्रास नाही झालाय अशा प्रकारचा. राहता राहिलं पाणी म्हणजे ही जी विषबाधा झाली होती तिला, ती ह्या पाण्यामुळे झाली होती की नाही? आता येतात दोन प्रश्न. पहिला प्रश्न, ते पाणी हिला दिलं कोणी? आणि दुसरा त्याहून महत्वाचा प्रश्न, त्या पाण्यात विष घातलं कोण? युवराज, माझी 99% खात्री आहे की तुला माहितीये हे कोणी केलंय, किंवा कदाचित काही अंशी तुझा हातभारही आहे या सगळ्यात. कारण तेव्हा बायकोवर संशय घेतला होता, कदाचित तुला हे मूल नको असेल. नाही बोल, आणि जो 1% राहिलाय ना, तेवढा एक बेनिफिट ऑफ डाऊट मी तुला देतो की तुला यातलं खरंच काहीही माहिती नाहीये, पण तरीही मग नालायक माणसा, तुझी 8 महिन्यांची प्रेग्नंट बायको तुझ्या शेजारी झोपलेली असताना तिने कूस बदलायचा जरी प्रयत्न केला ना, तरी तुला जाग येणं अपेक्षित असत. इथे ती ठसका लागून झोपेतनं जागी होते, स्वतः उठून पाणी प्यायचा प्रयत्न करते, ते पाणी प्यायल्यानंतर तिच्या पोटात असह्य वेदना सुरू होत आहेत, ती कळवळते, मोठ्याने ओरडते, आम्ही सगळे दाराबाहेर येऊन दार वाजवतोय, ओरडतोय, हाका मारतोय, आणि ह्या सगळ्या गदारोळातही तुला जाग येत नाही, आणि हे आम्हाला पटावं असं म्हणणं आहे तुझा? आणि नाही आली जात या सगळ्या सिनारिओ मध्ये सुद्धा तुला नाही आली जात, तर तू कुठल्या तोंडाने म्हणतोस तुला बाप व्हायचंय आणि तू तयार आहेस बाप व्हायला म्हणून? उद्या शेजारी झोपलेला तान्हपोर रडून रडून मरायला टेकलं तरी उठणार नाहीस रे. ही आहे जबाबदारीची जाणीव. आणि तू आई होणं म्हणजे मुलाला जन्म देणं, म्हणजे आधी 9 महिने त्याला आपल्या शरीरात वाढवणं आणि मग त्या मुलाला जन्म देणं, एवढंच असतं असं खरंच वाटतंय तुला? नाही, यामध्ये सुद्धा प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास होतो एखाद्या स्त्रीला, हे मला मान्यच आहे, पण एकदा ते मूल जन्माला आल्यानंतर कोणकोणत्या आणि किती जबाबदाऱ्या खांद्यावर येतात त्याची 5% सुद्धा कल्पना आहे का?
त्यातली एक जबाबदारी पेलायची तरी आता कुवत आहे का तुझी? एवढी मॅच्युरिटी आहे तुम्हा दोघांपैकी कोणामध्ये तरी? आता ही जी नाटकं केली आहेत अग्नीला साक्षी मानून पुन्हा एकमेकांना ही वचन देण्याची, मी मगाशी म्हटलं तसं, कुठल्याही अडचणीत मी तुझी साथ सोडणार नाही, काही मतभेद झाले तर आपण चर्चेनी सोडवू, या मूलभूत गोष्टी असतात कुठलंही नातं उभं करतानाच्या। त्या तुम्हाला आत्ताही एकमेकांना ही थेर करून बोलून दाखवायला लागतायत, याचाच अर्थ तुमचं नातं अजूनही किती पोकळ आहे याचा तुम्ही विचार करा। आणि त्या नादात या नवीन येणाऱ्या जीवाची आहुती द्यायची आहे तुम्हाला, लाजा नाही वाटत? मान्य, आजपर्यंत मी कधीही तुला मनापासून माझी मुलगी मानलं नाही, एक बाप म्हणून मुलीसाठी जे जे करायला हवं होतं त्यातलं काहीही मी कधी फार केलं नाही। मान्य, का केलं नाही हे मी हजार वेळा बोलून दाखवलंय, पण त्याची इंटेन्सिटी नक्की काय असते, काय असू शकते, याचा इतक्या वर्षात तू एकदा तरी विचार केलास? मी जे गमावलं त्याच्यामुळे होणारी जखम, त्याच्यामुळे आयुष्यात निर्माण होणारी पोकळी, ही किती खोल असते ना, हे तेव्हाच समजू शकतं जेव्हा असं काही स्वतःला अनुभवावं लागतं। आणि हे कोणालाही लागू नये, तुलाही नाही। एवढी ताकद नाहीच आहे तुमची। आणि सगळ्यांचंच मानणं आहे ना, सगळ्यांचाच विश्वास आहे ना, शुभदा या घरात पुन्हा जन्माला येते, मग तुझ्या जन्मानी मी जे गमावलंय तेच या बाळाच्या जन्मानी मी तुझ्याकडून परत मागतोय। शुभदा या घरात जन्माला येणारे हा जर सगळ्यांचा विश्वास आहे माझाही, तर माझं एवढंच मागणं आहे की माझी शुभदा तूच मला परत दे, काय चुकतंय? आणि म्हणून तर शांतपणे सांगतोय ना, सह्या करा। तुम्हीच एकमेकांना दिलेल्या वचनांनुसार कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही प्रसंगी एकमेकांची साथ सोडणार नाही। या अंतर्गत हे येतच ना की हिनी सही केली तर तुलाही करावी लागेल किंवा तू केलीस तर हिलाही करावी लागेल।